मराठी पत्रकार परिषदेनं संपूर्ण राज्यात सोशल मीडिया परिषदेचा सेल सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये बापूसाहेब गोरे मराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मीडियाच्या राज्याच्या सेलचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचा सोशल मीडिया परिषदेची शाखा स्थापन झाली. सनी शिंदे, प्रशांत जगताप यांच्याकडं, प्रशांत जाधव, अजून संग्राम निकालजे यांच्यासह संपूर्ण 11 तालुक्यांमध्ये ही टीम काम करते. या सोशल मीडियानं पहिल्यांदाच 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आज एक चांगला उपक्रम घेतला. सोशल मीडियाचे जे सातारा जिल्ह्याचे जे सदस्य झालेले आहेत परिषदेचे, त्या सगळ्यांचा 1 लाख रुपयांचा अपघात विमा सोशल मीडिया परिषदेनं आज उतरवला आणि त्याची कागदपत्रांचं वितरण आता 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सदस्यांना त्याचं वाटप झालं. मी सनी शिंदे, प्रशांत जगताप, संग्राम निकाळजे, त्यानंतर प्रशांत जाधव, पद्माकर सुळवंडे आणि ह्या सगळ्या नव्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. ही सोशल मीडियाची जी टीम आहे ती टीम निश्चित ॲक्टिवपणे काम करते. सातारा जिल्हा पत्रकार संघाचा घटक म्हणून ही टीम पुढच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं काम सातारा जिल्ह्यामध्ये करेल. मी या सगळ्या टीमला मनापासून मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने, सन्माननीय एस एम देशमुख साहेबांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. मराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मीडियाची जी टीम आहे सातारा जिल्ह्याची, सनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम करते आणि सनी शिंदेने पुढाकार घेऊन सोशल मीडियाच्या सगळ्या पत्रकारांचा अपघात विमा उतरवला, त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अपघात विम्याचा लाभ कुठल्याही पत्रकाराला मिळू नये अशी आमची भावना निश्चित आहे. पण एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याच्या कुटुंबावर जी वेळ येते ती अतिशय दुर्दैवी असते आणि अशा वेळेस अशा जर काही चुकून काही घटना घडली तर हा अपघात विमा पुढच्या आयुष्यासाठी त्याच्या कुटुंबाला उपयोगी पडेल. त्यामुळे सनी शिंदेने असेच उपक्रम वारंवार राबवावेत त्याला माझ्या शुभेच्छा. आज मराठी पत्रकार दिनानिमित्त साताऱ्यामध्ये सोशल मीडिया सेलच्या वतीनं साताऱ्यात मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्त सातारा जिल्ह्यातील जे काय मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे जे काय सदस्य झालेले आहेत या सर्व 70 सदस्यांना 1 लाख रुपयाचा अपघाती विमा देण्यात आलेला आहे. सर्व या संघटनेचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मार्गदर्शक हरीश पाटणे सर असतील, विनोदजी कुलकर्णी सर असतील, दीपक प्रवळकर सर असेल, यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व आज विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आलेलं आहे आणि साताऱ्यातील तब्बल 70 लोकांना ह्या विमा पॉलिसी आज वाटप करण्यात आलेल्या आहेत. ह्या विमा पॉलिसीचा कुणालाही उपयोग होऊ नये असं सगळ्यांची भावना आहे. मात्र आम्ही पत्रकार काम करत असताना प्रत्येक जणाला आज ट्रॅव्हलिंग करावं लागतं किंवा अनेक ट्रेसमधनं काम करावं लागतं. यामध्ये त्या पत्रकाराचा अपघाती मृत्यू होतो आणि त्याच्या कुटुंबावर एक वाईट प्रसंग येतो आणि ह्या वाईट प्रसंगामध्ये त्याच्या कुटुंबाला कुठेतरी थोडीशी मदत व्हावी या उद्देशानंच या मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे एक मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे. त्या माध्यमातून आज 70 पत्रकारांचा अपघाती विमा काढण्यात आलेला आहे आणि त्याचं आज वितरण करण्यात आलेलं आहे. माध्यमातून सोशल मीडिया हे काम करत राहील आणि पत्रकारांच्या हक्कासाठी असेल किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी असेल त्यासाठी नेहमीच पाठपुरावा करत राहील आणि त्याच्या पाठीशी नेहमीच ही संघटना उभी राहील.